पक्षातील राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यावेळी मात्र वेगळ्या कारणानं चर्चेत आल्या आहेत कारण चहाची तलप लागल्याने पंकजा मुंडे यांनी भर रस्त्यात एका हॉटेलमध्ये स्वतः चहा बनवला आणि या चहाला त्यांनी पी एम चहा असं नावसुद्धा दिलं ज्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे खरं तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी एकरूप होण्याची किमया पंकजा मुंडे यांच्यात सुद्धा असल्याचं यापूर्वी अनेक वेळा दिसून आलंय आणि आज पुन्हा एकदा याचाच प्रत्यय आला त्याचं झालं असं की आज सकाळी औरंगाबाद ते बीड असा प्रवास करत असतानाच पंकजा मुंडे यांना चहाची तलप लागली मग काय पंकजा मुंडे यांनी बीड रोडवरील निपाणी फाट्याजवळ असलेल्या एका छोट्या हॉटेलवर आपला ताफा थांबवला पंकजा मुंडेंना पाहताच हॉटेल चालक दीपक शिंदे यांनी त्यांचं अगत्यपूर्वक स्वागत केलं पंकजा मुंडे यांना चहा प्यायचा असल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचं सांगत थेट हॉटेलमधलं किचन गाठलं दिनेश यांच्याकडून दूध आणि चहापत्ती मागवून पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवला यावेळी हॉटेलमध्ये बसलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना पंकजा मुंडेंचं कुतूहल वाटलं तसंच हॉटेल चालक आणि इतर ग्राहकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवडता आला नाही पंकजा मुंडे यांना पाहताच हॉटेलमध्ये बरीचशी गर्दी सुद्धा जमली सर्वांनी त्यांच्यासोबत फोटो काढले त्याचबरोबर पंकजा मुंडेंनी बनवलेल्या चहाचा त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत आनंद घेतला विशेष म्हणजे या चहाला त्यांनी पी एम चहा म्हणजेच पंकजा मुंडे असं नाव सुद्धा दिलं त्यामुळे सध्या पंकजा मुंडे यांच्या पी एम चहाची मोठी चर्चा पाहायला मिळते आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर